म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची, पटेल हे गुजरातमध्ये मोठ्या जाती संपवायच्या, यादव राजपूत गुर्जर जाट मोठाल्या जाती संपवायच्यात, मुसलमान दलित मोठाल्या जाती देशातल्या संपवायच्या त्यांना. विचित्र लोक आहेत, त्यांचं पणच आहे मोठ्या जाती संपवायचे आणि छोट्याल्या जाती धरून राजकारण करायचं. पण त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल. उभा कार्यक्रम लागन तुमचा. अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते, तेही तुमच्या अत्यंत जवळ. चांगलं आहे ना, त्याला काय जवळ आणि लांब काय असते, छगन भुजबळ कामच आहे तेवढं. इथली धकरणे भांडणं लावून देणे, मारामाऱ्या लावून देणे, यांना काय नाही, यांना कळणार बी नाही कवाच. लोक काय बोलते, जनता काय बोलते, यांना नाही कळणार. कारण माणूस एकदा येडा झाला ना येडाच होत असतो. छगन भुजबळचा ऐकू यांच्या अन्मा कोणाची आहे. छगन भुजबळ शिवाय उपोषण बी होऊ शकत नाही त्यांचं. छगन भुजबळ शिवाय त्यांचा पान बी आलू शकत नाही. ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत. त्यांचं कोणतं आरक्षण आहे, त्यांच्या आरक्षणाला कुठं, त्यांच्या आरक्षणाला कोणचा धक्का लागतो, एनटी विजेंटीच्या आरक्षणाला कोणचा धक्का लागतो, देवाला तरी लागतो का, धनगराच्या वंजाऱ्याच्या आरक्षणाला धक्का. 19% आरक्षणाचा विषय आमचा, तुमचा काय संबंध त्याच्यात. तुम्ही फुकट भांडणं कधी घ्यायला लागले आणि पळायला लागले कोणकडे बी, आणि अर्थ आम्ही बोलणार म्हणून वेगळेच काढायला लागले. भेतेत आणि फितेत, भेतेत आणि फितेत, जाऊ दे आता काय आहे. आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही खिंडीत पकडायला, तुमचा काही संबंध नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना, एक तिकडे एक ना एक दिवस होणारच आहेत ना, होणारच आहेत, आम्ही बघू. कोणाला मला एवढंच म्हणायचं आहे त्यांना, तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. तुम्ही विनाकारण भांडण विकत घ्यायचं नाही, विनाकारण तुमचे आमचे संबंध खराब करायची काही गरज नाही. आणि आम्ही असं म्हणल्यावर त्याचा गैरअर्थ बी काढायचा नाही का, आम्हाला ते भीतेत म्हणून बोलावणार असले बी ते काय म्हणतात त्याला पुंगट अर्थ म्हणायचं, त्याला थोडक्यात काढायचे नाही असले. हा एक रिक्वेस्ट, आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा असतो. अर्थ आदर करते सदर की आम्ही त्यांना बोलत नाहीत याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो, त्यांच्या विनयाचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही. त्याचा अर्थ काय काढायचा, तुम्ही काही काही नाही डर आहे आणि ते आम्हाला भीतीत. अरे काय अर्थ, काय अर्थ, मोकळे होतोच ना आम्ही, तुम्ही जसे मोकळे तसे. माझं म्हणणं आहे की त्या छगन भुजबळला दंगली करायच्यात आणि त्यो करणार आहे 100%. ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते रॅल्या काढतात. धनगर बांधवाला सामान्याला कळतं आहे की हे काय आहे, ते सुपारी घातल्यासारखा खेळ आहे. छगन भुजबळ हे करतो आहे, मी छगन भुजबळ दंगली घडणार आहे. छगन भुजबळ एवढा शहाणा नाही, 100% मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडणार आहे, म्हणजे घडणार आहे. तो आमच्या इकडं उपोषण बसतो छगन भुजबळ, आमच्या इकडं तर रॅल्या काढायला लावतो, आमच्या इकडं सभा घेतो. आणि मी जर यावल्या सुरू केलं तर तुला किती मजा लागते इकडं. तुला दुसऱ्याच्या गावानी दुसऱ्याच्या तिकडं जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसतो. मी येवल्या तू उपोषण सुरू केल्यावर मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल, मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठितो. आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा, मी करतो बरं सुरू येवल्याकडं तिकडं त्या नाशिकला. मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतो आहे, मग किती वाईट वाटन तुला. इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला, आमच्या इकडं आमच्या आमच्यात वादळ लावून द्यायला लागला, इकडं गर्दी करायला लागला, तिकडं गर्दी सुरू झाल्यावर मग किती शक्यता नाही. मग ॲडवोकेटच घेते आता, तू इकडं काडी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं, आमच्या आमच्यात मारामाऱ्या लावायला काय, एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे, तीनदा तीनदा रॅली असती का, तीनदा तीनदा रॅली असती का, तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का. म्हणजे आमच्याच इकडं मारामाऱ्या लावून द्यायचे आणि तो माझ्या बघायची. कारण तो या लोकाला काही त्रास नाही, तो या जातीच्या लोकाला त्रास नाही, तुला त्रास नाही, तो आजीला मोकळा. काय जी लॉस होईल तो ओबीसीचा आणि मराठ्यांचा होईल, धनगराचा आणि मराठ्यांचा होईल, काय जे व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसेल, तुला काही नेट नाही ना. तो मोकळा राजकारणासाठी मोकळा, तू तो ह्या जातीला ताण नाही तो मोकळा. आणि आम्ही तिकडं सुरू केलं
धोक्यात आहे नाही, उचलायची काय गरज आहे, मी कुठं करू शकतो, मी कुठं करू शकतो, मी यावल्यात करू शकतो, नाशिकला करू शकतो, मी कसं काय नाही होणार, सातारा फाट्यावर होऊ शकतं, तिकडं सातपूरमध्ये होऊ शकतं, तिकडं होऊ शकतं, तिकडे होऊ शकतं ना, मुंबई नाक्याकडे होऊ शकतं, यावल्यात हो काने होऊ शकत, कसं काय नाही करू शकत, तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला, तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला, तू आमच्या मारामाऱ्या दंगली मुंडके कापायला लावणार, तू आता तू रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं, हां 50 बारे आमच्या तिकडंच काय तुमच्या रॅलीचं उपोषणाचं, म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असं आहे, तिकडे तिकडे जुटून द्यायचं, आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश, आपल्याला काही ताण नाही, निवडून यायला नाही, जातीवादाला काही ताण नाही, जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच, मारामाऱ्या झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या, आपण शेप ते नाही का जुनी म्हणे गाव जिल्हे हनुमान बाहेर, तसं ह्यो लांब तुटक बसलाय तिकडं ना, तो आयकडचे तो तिकडं आता, मग तुला कळन आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याचं धनगराचं वाद लावून दिला, आता मात्र लय खोटा गोतला गाड्यानो, आता तर आपल्या दारात आहे, दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात, आता लय त्रास व्हायला लागला रे बाप, मग त्यांना किती होता संतावा, आता ध्यानात येतो आहे, मी तिकडं आल्यावर तुला कळन वर्दळ कशी असते, महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथं येणार, मग बसव तो बी माया पुढं तिथं, तो बी ओबीसीचं आंदोलन येणार माया पुढं बसव तिथं, तू लय शहाणा नाही ना, तुला वाटतं मीच लय शहाणा आहे, तो आहे पुढचा शहाणा आहे, मी तिकडं परवानग्या काढायला लावल्या जात, हां यावल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी, हां मी बी तिकडं येतो आता उपोषणाला, मग कळन तुला किती बेकार असतं, आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल, ही अक्कल नाही त्याला, त्याला अक्कल नाही, शेण खातं कधी, कशाला पांढरा झाला म्हणतो, हां पांढरा कशाला झाला म्हणतो तो, त्याला अक्कल नाही, आंदोलन उपोषण येतं दोनदा तीनदा आमच्या इथं पुढं बसेल, हां बार बार आमच्या गावानेच रॅल्या काढायला लावतो, म्हणजे दंगल करायसाठी ना, आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही, मग तुम्ही वरचेर येणार रॅल्या घेऊन, तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार, तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार, तुम्ही घाणघाण घोषणा देणार, तुम्हीच गाड्या फोडणार मारामाऱ्या करणार आणि मराठ्यावर घालणार तू छगन भुजबळ, बरोबर ना, त्यापेक्षा तुला काय करायचं ना, इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येतो, मी तिकडे येतो, तुला काय दंगली करायची आता कर, प्रसाद लाडांवर काल तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून, त्यावेळेस प्रसाद लाड काल म्हटलं की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं, मी त्यांना सगळी मदत करतो, त्यांची भाषा बदलली, तू ऑफिसला लोक पाठवायला आमची सरकार जळलं काय, सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय काढ, तू ऑफिसला कशाला पाठायचं बजे खायला, हां तुले पैशावाला झाला का, तो ऑफिसला कशाला पाठायचं, तू लय सरकारची कड घेत होता ना बाबा, लाड भाऊ तुम्ही लय सरकारची कड घेत होते ना, तर सरकारला म्हणा ते निर्णय कर, EWS SEBC OBC कुणबी हे ऑप्शन खुले कर, शासन निर्णय काढा सांग पूर्ण महाराष्ट्रासाठी, काय झालं तुमच्या कार्यालयाला बोली दा, ओळखी करून घ्यायच्या काय लोकांचे काय गरजी, सरकारच्या बाजूनं बोलता फडणवीसला सांगाव निर्णय कर, किती सोपं आहे, ऑफिसला कशाला बोलायचं आहे, फोड्याफोड्या करायच्या काय लोकांचे, आमच्या भगिनी आहेत काल मुलगी घडली तिच्यावर, आमच्या भगिनी आहेत आणि म्हणून मग चांगलं आहे, आमचा दरीकर भाऊ आहे, मग नीट बोलावस, नीट बोलाव, दुसऱ्याचं गमीला घ्यायचं आणि उगत नुकती वाढायची कोंकडी बी फुकडची, हां इकडं लागलं आमच्या आग व्हायला शरीराचं, तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकडचे फकट मराठ्या जेव्हा आमदार काय कामायचे, सगळं मोडून टाकला सगळा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा, आता आमचं आंदोलन मोडायचं, गोड बोलून फक्त काड्या करू नका, हां तुम्हाला वाटत असं ना, आता भाऊ म्हणलो आणि बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आमच्या याच्यातून जाईन, तुम्ही किती पुढच्या चालीची ते मला चांगलं माहिती आहे, फक्त आतून आय भेंड राबू नका, काड्या करू नका, ट्रॅप रचू नका, हां एक 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 उतरू नका, आमच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या, तुम्ही शेतमाग त्याचा अर्थ तसा होणार, हां याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषद अभ्यासकांनी समन्वयकांनी माझ्याजवळच्यानी फोडून तुम्ही घ्यायला लावले का, आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावल्या, हां गोड बोलून काटा काढायचं कामा नका करू, चला धन्यवाद. Boom, boom.